thank you बेकायदेशीर कापूस लागवडीच्या चौकशीला वेग अचूक पीक अंदाजासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा सा वापर साखर निर्यात विचाराधीन अर्थसंकल्पात शेतीला प्राधान्य हवे आणि स्टार्टअप कंपन्यांसाठी स्पर्धा नमस्कार आता पाहूया सविस्तर वृत्त राज्यात राऊंडअप रेडिफ्लेक्स अर्थात आर आर एफ या जीएम कापूस वाणाची बेकायदेशीर लागवड करण्यात आल्याच्या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे बहुराष्ट्रीय कंपनीने तणनाशक प्रतिरोधक तंत्र वापरून आर आर एफ हे कापसाचं भाण विकसित केलं आहे परंतु त्याला नियामक संस्थेने परवानगी दिलेली नाही त्यामुळे त्याची लागवड अवैध ठरते परंतु राज्यात लाखो हेक्टर क्षेत्रावर या वाणाची लागवड झाल्याचं उघडकीस आलं आहे राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक कृषी खात्यातील वरिष्ठ अधिकारी आणि इतर तज्ञांचा समावेश असलेले उच्चस्तरीय पथक सहा जानेवारीला औरंगाबाद येथे बियाणे कंपन्यांच्या कार्यस्थळाला भेट देणार आहेत या पथकाचा अहवाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे पीक उत्पादनाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपारिक पद्धतीचा मेळ घातला जात आहे पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र आणि संभाव्य उत्पादन मोजण्यासाठी पारंपारिक पद्धतीबरोबर उपग्रह चित्रणाचा वापर करण्यात येत आहे केंद्र सरकारने हाती घेतलेला हा प्रकल्प सध्या प्रायोगिक स्तरावर सुरू आहे मोबाईल हँडसेटसारख्या सारख्या लहान उपकरणाच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान वापरता येणार आहे या तंत्रज्ञानावर आधारित ॲप्लिकेशन्सही विकसित केले जात आहेत अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर झाला तर शेती क्षेत्रातील अंदाजाची अचूकता वाढेल असं मत केंद्रीय मुख्य सांख्यिक टी सी ए आनंद यांनी व्यक्त केलं पुढील वर्षी म्हणजेच दोन हजार अठरा एकोणीस देशात विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकात खोडव्याचा ऊस चांगल्या अवस्थेत आहे हा ऊस दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मध्ये तोडणीला येणार आहे त्यामुळे साखरेचे बंपर उत्पादन होऊन भाव कोसळण्याची भीती आहे या पार्श्वभूमीवर इंडोनेशियातील साखर उद्योग भारतातून साखर आयात करण्यास उत्सुक आहे असं नॅशनल फेडरेशन ऑफ कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईक नवरे यांनी सांगितलं भारताची खाद्यतेलाची गरज प्रामुख्याने इंडोनेशियातून आयात करून भागवली जाते त्यामुळे खाद्यतेलाच्या बदल्यात इंडोनेशियाला साखर निर्यात करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे असं ते म्हणाले आगामी केंद्रीय अर्थसंकल्पांमध्ये शेती क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे असं असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया अर्थात असो या संघटनेनं म्हटलं आहे मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात पावसाची अपेक्षित साथ न मिळाल्यामुळे शेती उत्पादनात घट झाली तसंच बहुतांश शेतमालाच्या शे किमती घसरल्या त्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत शेती क्षेत्राला विकास दर खालवला आहे या पार्श्वभूमीवर सरकारने शेती क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याची भूमिका असो चाम आहे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पशुसंवर्धन मत्स्योद्योग आणि वने या घटकांवर लक्ष केंद्रित करावे तसंच सिंचनासारख्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी ठोस आर्थिक तरतूद कराव्यात असं महासचिव डी एस रावत म्हणाले शेती क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्या शेतीतील प्रमुख बारा समस्यांवर तोडगे शोधणार आहेत कृषी मंत्रालयाने त्यासाठी एक महास्पर्धा जाहीर केली आहे या यातून पुढे येणाऱ्या निवडक कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी निधी पुरवला जाणार आहे केंद्रीय पटनाईक यांनी ही माहिती दिली देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दोन हजार बावीस पर्यंत दुप्पट करण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरेल असं मत त्यांनी व्यक्त केलं अन्नधान्य उत्पादनात देश स्वयंपूर्ण झाला असून आता अन्न सुरक्षेपेक्षा पोषण सुरक्षा महत्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं कृषी मंत्रालयाने पहिल्यांदाच क्राऊड सोर्सिंग सोल्युशन आणि स्टार्टअप इकोसिस्टीम यांना प्रोत्साहन देण्याचं धोरण जाहीर केलं आहे आता बघूया कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे कारले कमाल तीन हजार रुपये किमान दोन हजार पाचशे रुपये वांगी कमाल तीन हजार रुपये किमान सोळाशे रुपये कोबी कमाल एक हजार रुपये किमान सातशे रुपये ढोबी मिरची कमाल तीन हजार रुपये किमान पंधराशे रुपये काकडी कमाल तीन हजार रुपये किमान सोळाशे रुपये आले कमाल तीन हजार रुपये किमान दोन हजार रुपये हिरवी मिरची कमाल तीन हजार रुपये किमान सतराशे रुपये भेंडी कमाल चार हजार रुपये किमान हजार रुपये आणि टोमॅटो कमाल नऊशे रुपये आणि किमान तीनशे रुपये कृषी बाजारभाविषयक अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट ऍडमॅक नेट डॉट एन आय सी डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट एम एस एम बी डॉट कॉम ह्या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा राज्याच्या हवामानाचा आढावा गेल्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते राज्यात सर्वात कमी तापमान आठ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस हे नाशिक येथे नोंदवण्यात आले पावसाचा आणि तापमानाचा अंदाज पुढील पाचही दिवस संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवस संपूर्ण राज्यात सध्याच्या किमान तापमानात फारसा बदल संभवत नाही शेतकरी बांधवांसाठी हवामान सल्ला उत्तर मध्य महाराष्ट्रात रात्रीचा तापमान दहा डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्यामुळे केळीच्या बागेस रात्रीच्या वेळी सिंचन करावे केळीच्या घडास सहा टक्के सचितता असलेल्या प्लॅस्टिक बॅगचे आवरण करावे तसेच पीक अवस्थेनुसार दोनशे पन्नास ते एक हजार ग्रॅम निंबोडी ढेप प्रति झाड प्रमाणे द्यावे केळी झाडावरील सिगाटोगा रोगाच्या नियंत्रणासाठी पंचवीस ग्रॅम डायथेन एम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी फळबागांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी संध्याकाळच्या वेळी पाणी द्यावे तसेच इतर संभाव्य उपाययोजना कराव्यात हरभरा पिकावरील घाटे अळींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यामुळे किनाल फॉस पंचवीस टक्के प्रवाही वीज मिलीलिटर प्रति लिटर किंवा क्लोरोपायरी फॉस वीस टक्के प्रवाही पंचवीस लिटर प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी पुढील हंगामात कापसावरील गुलाबी बोंड अळींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कापूस पिकाचा खोडवा संपूर्ण नष्ट करावा तापमानात घट होत असल्यामुळे शेड्यांच्या तसेच कोंबड्यांच्या शेडला बारदानाचे पडदे लावावे तसेच शेडमध्ये रात्रीचे वेळीचे तापमान बल लावून नियंत्रित करावे मध्य महाराष्ट्रात उन्हाळी कांदा लागवड करण्यासाठी रोपवाटिकेत रोपे तयार करावीत रांगड्या कांद्यामध्ये पानावरील कर्पारोप किंवा भुरकट रंगाचे ठिपके दिसल्यास डायथेन एम पंचेचाळीस हे बुरशीनाशक शून्य पूर्णांक तीन टक्के या प्रमाणात फवारावे कोकणात उन्हाळी भात तसेच नागली पिकाच्या पुनर्लागवडीचे कामे पूर्ण करून घ्यावीत नुकतीच लागवड केलेल्या भात शेतांमध्ये सुरुवातीच आठ ते दहा दिवस पाण्याची पातळी दोन ते तीन सेंटीमीटर ठेवावी त्यानंतर पाच सेंटीमीटरपर्यंत वाढवावी भुईमुंगाची पेरणी केल्यानंतर तीन दिवसांनी हलके पाणी द्यावे व नंतर दहा ते बारा दिवसाच्या अंतराने पिकाला पाणी द्यावे मराठवाड्यात रबी ज्वारी पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे नियंत्रणासाठी डायमेथॉइड तीस टक्के प्रवाही दहा मिलीलीटर प्रति दहा लिटर पाण्यात फवारणी करावी वेळेवर पेरणी केलेल्या व काळणीस तयार झालेल्या तुरीच्या पिकाची काढणी करून घ्यावी हळद पिकावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी वीस ग्रॅम मेंगोचे प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी पूर्व विदर्भात ढगाळ हवामानामुळे टोमॅटो मिरची गवार यासारख्या फळभाज्य पिकावरील भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे नियंत्रणासाठी ऐंशी टक्के प्रवाही सल्प ज्याला मराठीत गंधक म्हणतात वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून दहा ते बारा दिवसाच्या अंतराने दोन ते तीन वेळा फवारणी करावी धन्यवाद राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे राहण्याची शक्यता आहे मुंबई कमाल अठ्ठावीस किमान सोळा अंश सेल्सिअस पुणे कमाल एकोणतीस किमान दहा अंश सेल्सिअस नागपूर कमाल एकोणतीस किमान अकरा अंश सेल्सिअस नाशिक कमाल तीस किमान दहा अंश सेल्सिअस औरंगाबाद कमाल तीस किमान अकरा अंश सेल्सिअस कोल्हापूर कमाल अठ्ठावीस किमान सोळा अंश सेल्सिअस सांगली कमाल तीस किमान तेरा अंश सेल्सिअस सातारा कमाल एकोणतीस किमान बारा अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल बत्तीस किमान तेरा अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे हवामानविषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या डब्ल्यू 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 डॉट आय एम डी डॉट जी डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या या होत्या आजच्या कृषी वार्ता पुन्हा भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार